पण याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, केवळ 5 मिनिटं उद्धव ठाकरेंना भाषण करायला दिलं, ती त्यांच्या केवळ पक्षाची ताकद जेवढी आहे तितकंच त्यांना भाषण करायला दिलं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे, यावर आपली प्रतिक्रिया. जर भाषणाला दिलेल्या वेळेवर एखाद्या पक्षाची ताकद ठरत असेल तर मग भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे गटाला निवडणुकीत आत्ता लोकसभेला जागा किती दिल्या यावरून आम्ही त्यांची ताकद ठरवायची का? कारण ज्या अर्थी त्यांना 2 अंकी सुद्धा जागा मिळालेल्या नाहीत म्हणजे त्यांची ताकद तेवढीच आहे, कदाचित त्याही पेक्षा कमी आहे असा याचा अर्थ होतो. दुसरं असं की जे परिवारवादावरती टीका करतात तर त्यांना हे कळलं पाहिजे की ऍब्सोल्युट करेक्ट की कालचा कार्यक्रम हा खरंच फॅमिलीचं गेट टुगेदर होतं. या भारतातली सगळ्या प्रकारच्या विचारधारांना एकत्रित घेऊन चालणारी एक मोठं कुटुंब, भारतालाच मोठं कुटुंब मानणारी अशा विचारधारांची सगळी नेतेमंडळी एकत्रित आली होती, त्यामुळे ते भारताचं महासंमेलन, भारताचं कौटुंबिक गेट टुगेदर होतं असं म्हणायला हरकत नाही. पण सुषमाताई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं देखील म्हटलेलं आहे की बाळासाहेबांचे जे मूळ विचार आहेत ते सत्तेसाठी तुम्ही सोडले आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून देखील तुम्ही बसलात, तर त्यात तिथे नैतिक अधिकारच नाही सभा घेण्याचा. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी शिवसेना ही काही मी कमळाबाईची पालखी वाहायला तयार केलेली नाही, त्या शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहण्यासाठीच कारणी लावणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना मुळात हे सगळं बोलण्याचा काहीतरी नैतिक अधिकार प्राप्त होतो का? ज्यांना स्वतःच्या जागा सुद्धा मागताना बार्गेनिंग पॉवर दाखवता येत नाहीये, ज्यांचे आमदार अगदी तोंडावर पब्लिक डोमेन मध्ये सांगताहेत की भाजपा सगळ्या पक्षांना संपवायला निघालीय, ज्यांच्या स्वतःच्या पक्षाचे आमदार अक्षरशः ताहो फोडून रडताहेत, अगदी प्रकरण मारामारीवर आलेलं आहे, त्यांनी इतरांच्या ताटात काय वाढून ठेवलंय यापेक्षा आपल्या ताटात पडलेलं गाढव आधी हलवलं पाहिजे असं मला वाटतंय. एक छोटासा प्रश्न, जो तुम्ही आता म्हणालात की मी माझ्या कमळाबाईची पालखी वाहू देणार नाही, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देखील आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाच दाखला दिला की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आणि असं जर झालं तर शिवसेना बंद करेन, तर आत्ता जे काँग्रेसच्या मांडीला मांडीला उद्धव ठाकरे बसलेले आहेत त्यांनी तर काँग्रेससोबत जॉईंट व्हेंचर केल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत. अल्बत आम्ही काँग्रेससोबत जॉईंट व्हेंचर केलं आहे, पण आम्ही काँग्रेससोबत जॉईंट व्हेंचर करताना आम्ही लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या आमच्या जागा अत्यंत सन्मानाच्या आकडे वाटावेत अशा जागा आम्ही वाटाघाटी करून आणि कुठलंही फार घासाघीस न करता सन्मानपूर्वक त्या जागा आम्ही मिळवलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेबांना 2 अंकी जागा तरी मिळणे शक्य आहे का? त्यामुळे कोण कमळाबाईची पालखी वाहतंय हे लोकसभेच्या त्या जागा वितरणावरून स्पष्ट दिसतंय की. सुषमाताई, धन्यवाद तुम्ही या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.